तासगाव तालुक्यातील माजरडे गावामध्ये काट्याची लढत झाली होती, परंतु राष्ट्रवादीने 15 जागा जिंकून भाजपाला धूळ चारली आहे. भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. गावात विजय गुलालाची मिरवणूक अक्षरशः जेसीबीने गुलाल उधळून स्वर्गीय आर्याराबा पाटील व गावचे सुपुत्र स्वर्गीय दिनकरराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पॅनेल प्रमुख मांजरडे गावचे राष्ट्रवादी नेते म्हणाले, स्वर्गीय आर आर पाटील, स्वर्गीय दिनकर पाटील, स्वर्गीय दत्ता काका व स्वर्गीय शंकर काका यांना खरी श्रद्धांजली म्हणून मांजरडे गावाने आम्हा 15 जणांना निवडून दिले व भाजपला एकही जागा दिली नाही. सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ते मांजरडे गावावर, पण आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, रोहित पाटील व पंचायत समिती सभापती कमल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक ताकदीने लढवली. विजयी उमेदवार महेश साळुंखे म्हणाले, यापुढेही काळात सर्वांना सोबत घेऊन पाणी योजना आणि गावातील उर्वरित काम करण्यास कटिबद्ध आहे. इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना मांजरडे गावचे आभार मानून येणाऱ्या काळात जो वचननामा जाहीर केला होता त्यानुसार आम्ही कटिबद्ध आहोत असेही स्पष्ट केलंय. आराराबा पाटील, स्वर्गीय दिनकर दादा पाटील, स्वर्गीय शंकर तात्या पाटील व स्वर्गीय दत्ताजीराव काका पाटील यांचे कट्टर समर्थक मोहन नाना पाटील यांच्याकडे मांजरडे गावाने जो आशीर्वाद रूपी भरभरून मतदान करून 15-0 करण्यासाठी आमच्या संकल्पास जे जनतेनं सहकार्य दिलं मतदानाच्या रूपे, त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आभारी आहोत. हे जे काल आमच्या गावात निवडणूक झाली त्या निवडणुकीत आम्ही 15-0 असं भरघोस असं मतानं आम्हाला मतदेखील मिळालं आणि आम्ही विजय झालो. त्या विजयाचे हकदार म्हणून मोहनना पाटील असतील, दिनकरदादांच्या बरोबर सोबत काम करणारे आमचे मोहनांना या विकासात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यासाठी गावानं आमच्यावर जो विश्वास दिला, आमच्या विश्वास ठेवला, या गावातला प्रत्येक सदस्य कार्यकर्ता बारक्यापासून मोठ्यापर्यंत आणि सगळ्यात प्रामुख्यानं मनापासून सांगायचं म्हटलं तर गावातले जी घरातली आपली महिला भगिनी आई समान माता आपली आहे, तिने सुद्धा जे आम्हाला जो विश्वास दिला, तिने सुद्धा घरात राहून जे काम केलं, तिने जी बरोबरीचा ह्या विकासात नुसतं साक्षीदार नाही तर भागीदार म्हणून काम केलं आणि आम्हाला हे 15-0 हे विजयाचं शुभधनुष्य उचलण्यासाठी एक हाती मदत केली. बाबा पाटील आणि मांजरडे गावचे सुपुत्र विकासाचा महामेरू कैलास श्री दिनकरदादा पाटील यांच्या आशीर्वादानं व गावाचे नेतृत्व करणारे आमचे मोहनना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही इलेक्शन लढवलेलं आहे ते आम्हाला जनतेनं आम्हाला 15-15 सीटा निवडून दिलेले आहेत. ह्या दोन्ही गटामध्ये समोरसमोर लढत झाली होती. यामध्ये विरोधी पक्षाने सुशिक्षित उमेदवाराचा मुद्दा उपलब्ध केला होता, पण जनतेने त्यांना 15-15 सीटा आम्हाला निवडून देऊन जनतेने दाखवून दिलेलं आहे की विकासाच्या दृष्टीने सुशिक्षित उमेदवार कुठला असावा, कोणता असावा, त्यामुळं बहुमताने सर्वच्या सर्व आमचे उमेदवार मांजरड्याच्या जनतेने निवडून दिलेले आहे. या नात्यानं बोलत आहे स्वर्गीय आराराबा पाटील, स्वर्गीय दिनकरदादा पाटील, दत्ताराव काका, शंकर काका पाटील यांना श्रद्धांजली म्हणून जे मांजरड्यातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि 15-0 करून दाखवलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मांजरड्यातील सर्व जनता माता भगिनी व माझे मित्र व लहान थोर सर्वांचे मी प्रथमतः आभार मानत आहे. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव.